आज आरपीएच सासष्टावा वर्धापन दिन सासष्टावा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। रामदास जी आमच्या सोबत आहेत। त्यांनी आधी सांगितलं कि रामदास जी जिकडे जातात तिकडे सत्ता येते। आणि खरं आहे, बरेच दिवस आम्ही प्रयत्न केले पण जमत नव्हतं। रामदासजींना आमच्या सोबत घेतलं, रामदासजी लगेच सत्ता आली। त्यामुळे आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही आता कायमच्या आमच्या सोबत आहात। मित्र, आज आपण बघतात देशामध्ये देशाची वाटचाल कशा पद्धतीने चाललेली आहे। माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश, हे राष्ट्र सुपर पॉवर, महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे। आणि त्यामध्ये माननीय रामदासजी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचाही वाटा आहे, तेही त्या मंत्रिमंडळामध्ये आहे। आणि याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। आमच्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज आमदार, खासदार, मंत्री एवढा मोठा झालेला आहे। मी रामदासजींशी आता बोलत होतो, त्यावेळेला म्हटलं मी अटलजींना इतकं मनमोकळं असताना कधीच बघितलं नाही की जेव्हा आपण पार्लमेंटमध्ये भाषण करत होतात, आपण आपल्या कविता ऐकत होतात, अटलजी इतक्या अगदी म्हणजे इतक्या मनापासून हसत होते, दाद देत होते। मी पहिल्यांदा, मी नाही तर संपूर्ण देशाने पहिल्यांदा बघितलेलं आहे। त्यानंतर मोदीजींना असताना आपण कधी बघितलंय का पार्लमेंटमध्ये किंवा बाहेर? त्याचं उत्तर नाहीच आहे। पण ज्या वेळेला रामदासजी त्या ठिकाणी उभे राहतात, भाषणाला सुरुवात करतात, आपल्या कविता ऐकवतात, त्यावेळेला मोदीजींना इतक्या मनापासून हसताना कोणी बघितलं? रामदासजी, असं मला आठवतं, मी शालेय जीवनापासून कसा संघाचा मी स्वयंसेवक, सुरुवातीपासून भाजपमध्येच आहे, मला सुरुवातीपासून आठवत, अगदी शालेय जीवनापासून। आंबेडकर जयंती आली, शिवजयंती आली, ज्या पद्धतीने आम्ही शिवजयंती साजरी करतो त्याच पद्धतीने आम्ही आमच्या गावामध्ये आंबेडकर जयंती साजरी करतो, सर्व मिळून साजरी करतो। मला अजून एक गोष्ट कळत नाही, त्या महापुरुष आहेत, यांनी केलेलं कार्य, यांनी केलेलं काम आहे, हे काही एका समाजासाठी केलेलं नाही। बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली, त्या देशाला घटना दिली, ते काही ठराविक समाजासाठी दिली का? सगळ्यांसाठी दिली। बाबासाहेबांनी आम्हाला घटना दिली, आम्हाला अधिकार दिला, आणि त्यामुळे आमच्यासारखे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी एवढ्या मोठ्या पदावर जाऊन पोहोचले। सर्वांसाठी त्यांनी घटना दिली, सर्वांना समान न्याय दिला, समान हक्क दिला, समान वागणूक दिली। आणि मग बाबासाहेबांची जयंती आली की मग फक्त आपणच का साजरी करायची, आम्ही का नाही करायची? महात्मा फुले जयंती आली, माळी समाजात साजरी करेल, गाडगे महाराज आले धोबी समाजात साजरी करेल, अण्णाभाऊ साठे आले की मात्र समाजच करेल। मला वाटतं या महापुरुषांनी केलेलं काम, त्यांचं योगदान हे सर्व समाजासाठी होतं, आणि म्हणून ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे। आणि म्हणून मी अण्णासाहेबांची जयंती असो, बाबासाहेबांची जयंती असेल, तर मला वाटतं मी 35 वर्ष झाले तर राजकारणामध्ये, मी 1990-91 त्या ठिकाणी मी सरपंच झालो जामनेर शहराचा, 95 साली मी आमदार झालो, आज सतत 95 पासून आजपर्यंत मी 6व्यांदा निवडून झालो, 30 वर्ष झाले मी सतत आमदार आहे, 2 वेळा मी मंत्री झालो। आणि आज हे अधिवेशन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे, निश्चित रामदासजींचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल। मला लगेच निघावं लागेल कारण माझी ट्रेन आहे, उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे, अचानक 4-5 वाजता निरोप आला, 11 नव्हती कालची बैठक उद्याची, पण अचानक निरोप आला, त्यामुळे मला जावं लागेल। पुन्हा आपल्याला सर्वांना या अधिवेशनाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। बाबासाहेबांचे विचार आपल्याला देशभर नाही जगभर पोहोचवायचे, त्यासाठी सर्वांनी आपण सिद्ध व्हावं एवढंच आवाहन या प्रसंगी करतो। आणि माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।